सांगली ते राज्य सरकारी निम सरकारी जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने सर्वांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी जिल्हा परिषदेतील कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथून माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक PN काळे, कार्याध्यक्ष DG मुलाणी, SH सूर्यवंशी, रवी अर्जुने, गणेश धुमाळ, संजय वनमाने, प्रतिभा हेटकाळे, राजेंद्र डागरगोजे, जाकीर हुसेन मुलाणी, संगीता मोरे, बाबासाहेब लाड, अमोल शिंदे, सुधाकर माने यांनी केले. यावेळी विविध संघटनेच्या नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सांगली जिल्ह्यात सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेले होते. शासकीय निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून सेवा देत असतात. सर्व योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे करीत असतात. कोरोना कालावधीत कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली हे जगाने पाहिले. वास्तविक रुग्णांचे नातेवाईक कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीचे मृतदेहसुद्धा घ्यायला तयार नव्हते. त्यावेळेस याच शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःला कोरोनाची लागण होईल याची तमा न बाळगता त्या मृतदेहावर अंतिम संस्कार केलेले आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाही. मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सातत्याने सर्वांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी निवेदने, मोर्चे, निदर्शने करून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले. परंतु शासनाने या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी कर्मचाऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीकरिता बेमुदत संपाची नोटीस द्यावी लागली. आता शासनाने पेन्शनची घोषणा केल्याशिवाय माघार नाही अशी समस्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आज आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने 14 मार्च पासून राज्यभर बेमुदत संप चालू आहे. हा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि हा तिसरा दिवस असताना आज आमच्या सांगली जिल्ह्यात आज एक भव्य रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे मोर्चाचं. आणि ते मोर्चाचं आयोजन केलेलं असताना आज आम्ही क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आम्ही इथंपर्यंत आणलेला आहे आणि अभूतपूर्व हा मोर्चा चे विसर्जन आम्ही आमच्या पेंडल सोहळ्यामध्ये म्हणून शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. पूर्ण आमच्या या 36 संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मग ते जुनी लोक असू देत अथवा 2005 नंतर लागलेला कर्मचारी असू दे, आम्ही सर्व एक दिलाने या मोर्चामध्ये या संपामध्ये आम्ही सामील आहोत. आज आमची दोन्ही शासकीय रुग्णालय निर्जत लावलौकिक असलेलं एक दर्जाचं शासकीय रुग्णालय व सांगलीचं पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालय कंप्लीटली आज तिथं रुग्णांना हाल होत आहे. आमचे सर्व कर्मचारी बाहेर आहेत, बाहेरून कर्मचारी मागून तिथे रुग्ण सेवा देण्यात आली. शासनाने त्वरित आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करावी, अन्यथा याच्या पुढचा सुद्धा अजून आंदोलनाचा मोठा इशारा या ठिकाणी आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व आमच्या संजय मोरे इतर सर्व माझे विनायक पाटील बांधव आम्ही सर्व आरोग्य खात्यातील कर्मचारी एकमुखी शासनाला आम्ही एक चेतावणी देत आहोत. त्वरित आमची मागणी मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा याच्या पुढचा होणारा परिणाम शासन जबाबदार असेल एवढंच मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराज. राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी बेमुदत संपाची हाक देण्यात आलेली आहे. वास्तविक या संपामध्ये सर्व जिल्हा शिक्षक संघटना आहेत, जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना आहेत, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या संघटना यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि पोट तिडकीनं ते सरकारकडे मागणी करतायत की आम्हाला सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. केवळ या नवीन पेन्शनमुळं त्यांना लक्षात आलं की आपलं भवितव्य अंधारमय आहे. कारण एका NPS धारकाचा मृत्यू झाला, त्याला फक्त त्याच्या वारसांना 2500 रुपये पेन्शन मिळालेली आहे आणि त्या 2500 पेन्शनमध्ये त्याचा संसार चालू राहणार नाही किंवा त्याचा अतिशय संसार उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस ही बाब लक्षात आली
आणि राज्य देशातल्या 4-5 राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केलेली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारनं आपल्या समस्त कर्मचारी बांधूंना जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी जोर धरते आहे. आज आमचा तिसरा दिवस आहे. आज अतिशय मोठ्या संख्येनं कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे तहसील कार्यालयामध्ये सुद्धा शिक्षक शिक्षकेतर सरकारी निमसरकारी कर्मचारी तिथे आंदोलन करत आहेत. फक्त हा जो समुदाय तो सांगली मिरज कुपवाड या शहरातल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आहे. यामध्ये शिक्षकांची मोठी संख्या आहे. ताबडतोब आमची जुनी पेन्शनची मागणी मान्य करावी. आम्ही एकाच अटीवर आम्ही या हा संप मागे घ्यायला तयार आहोत. जबाबदार सरकारने जबाबदारी घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची भीती सरकार दाखवत आहे. पण एक लक्षात घ्या की आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 लाखाची फौज आहोत. आम्ही काय करायचं ते नंतर ठरवू, पण आम्हाला आमची पेन्शन ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि तो मिळालाच पाहिजे असं या मोर्चाच्या निमित्ताने मी या ठिकाणी मागणी करतो.